ती जास्त पूर्वक वर्णन करते असं मला वाटतं अवचेतन मन म्हणजे काय तर शेतात असले की ही चटणी उन्हाळ्यामध्ये हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आज मी खूप खुश आहे कारण फायनली मी माझा मोस्ट अवेटेड किचन टूरचा व्हिडिओ शेअर केलेला आहे काल तो व्हिडिओ मी एडिट केला आणि अपलोड केला फायनली किचन टूर माझ्या चॅनलवरती आलेला आहे ज्या कोणी माझ्या मैत्रिणींनी तो व्हिडिओ बघितलेला नसेल प्लीज नक्की बघा तो कारण तो व्हिडिओ बनवण्यासाठी मी जी मेहनत घेतलेली आहे त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ बघावा अशी माझी इच्छा आहे आणि ज्या नवीन मैत्रिणींनी व्हिडिओ तो बघितला त्यांनी आणि माझ्या जुन्या सगळ्या मैत्रिणींनी इतक्या छान छान कमेंट्स केलेल्या आहेत की त्यामुळे मला एक खूप हुरूप आलेला आहे आनंद तर झालेलाच आहे कारण आपल्या मेहनतीला लाईक कोणी ला करतं आणि त्याचबरोबर कमेंट जर करत असेल तर आनंद कोणाला होणार नाही तर मला देखील खूप आनंद झालेला आहे तर माझ्या ज्या कोणी मैत्रिणींनी तो किचन टूरचा व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांनी तो आज आवर्जून बघावा तर रोजची कामं करताना कंटाळा येतो आळस येतो असं बऱ्याच जणींचं म्हणणं असतं तर माझ्या त्या सगळ्या मैत्रिणींना एकच सांगणं आहे की आळस आणि थकवा मलाही येत होता माझ्यामध्ये पण डेफिशियन्सी आहेत कारण आपण डिलेवरीनंतर आपल्या शरीरामध्ये बदल झालेले असतात वयानुसार आपल्या हार्मोन्समध्ये चेंजेस होत असतात हडत ठिसूळ होत असतात तर त्यासाठी एकच सांगायचं डॉक्टरांकडे रेग्युलर चेकअप करायचं जे काही डेफिशियन्सी असतील त्यासाठी सप्लिमेंट्स घ्यायचे आहारात थोडासा बदल केला तर तुम तुम्हाला जो येणारा थकवा आहे तो निघून जाण्यास मदत होईल आपण फक्त एक्झसाईजवर भर देऊन बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पण डॉक्टरांकडे रेग्युलर चेकअप आणि आहार तेवढाच महत्त्वाचा रोल प्ले करत असतो जो आपल्याला उत्साह देतो कामं करण्यासाठी तर ज्या माझ्या मैत्रिणींना आळस येतो तर आळस येण्याचं कारण जे आहे उशिरा उठणं हे असू शकतं कारण सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हाचा जो वेळ असतो तो, तो मॉर्निंग पावर आवर्सचा असतो मी अनेक वेळा व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे सकाळी पाच ते दहाची जी वेळ असते यामध्ये तुमच्या शरीरामध्ये एक वेगळीच एनर्जी संचारते आणि या एनर्जीच्या जोरावर तुम्ही घरातली सगळी कामं करू शकता आणि सुरुवातीला तुम्हाला वेळ लागेल पण कुठलीही सवय लागण्यासाठी एकवीस दिवसाचा कालावधी लागत असतो त्यामुळे तुम्ही एकवीस दिवस जर कुठलंही काम सातत्याने केलं तर त्याची तुम्हाला सवय लागते मग ते घरकाम असेल ऑफिस वर्क असेल किंवा इतर कुठलीही कामं असतील मला देखील स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो आळस येतो त्यामुळे स्वयंपाकाचं जे काम आहे ते मी माझ्या वेळेनुसार मॉर्निंग पॉवर आवर्समध्ये करत असते म्हणजे त्यावेळेमध्ये जी एनर्जी असते माझा मूड फ्रेश असतो मी उत्साही असते त्यावेळेमध्ये जर स्वयंपाक केला तर तो खूप टेस्टी पण होतो आणि जर तुमचा मूड फ्रेश नसेल तुम्हाला कंटाळा येत असेल तर तुम्ही कसा तरी स्वयंपाक करता आणि मग तो खाता त्यापेक्षा जेव्हा तुम्ही फ्रेश असाल तुम्ही आनंदी असाल त्यावेळेस जर स्वयंपाक केला तर तो टेस्टी पण होतो आणि तुमच्या फॅमिलीसाठी तो हेल्दी पण असतो तर ज्या गोष्टींचा तुम्हाला कंटाळा आहे तो ती कामं जी आहेत ती तुम्हाला एनर्जी मोडमध्ये करायची आहेत आणि जी, जी निवांत कामं आहेत ती तुम्हाला रेस्ट मोडमध्ये करायची आहेत तर रेस्ट मोड आणि पावर मोड कसा ओळखायचा तर सकाळी पाच ते दहाचा जो वेळ आहे तो आहे पावर मोड आणि अकरा ते दोनचा जो वेळ आहे तो आहे रेस्ट मोड यामध्ये तुम्ही कितीही काम करायचं म्हटलं तरी तुमच्यामध्ये ती एनर्जी नसते कारण तुम्ही खूप थकलेले असता शरीराने मनाने त्यामुळे त्या वेळेमध्ये त्या अशी कामं निवडा जी तुम्ही निवांत टी व्ही समोर बसून किंवा गाणी ऐकत करू शकाल आणि त्या गोष्टी पण पूर्ण होतील आणि बाकीच्या घरातली कामं जी आहेत ती पण पेंडिंग राहणार नाहीत सो आय so, होप माझ्या मैत्रिणींना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील आणि आळस बाजूला सारून त्या आता घरातली कामं करायला घेतील कारण घरकाम हे एका गृहिणीचा जॉब आहे असं मला वाटतं कारण आपण जर जॉब बाहेर जाऊन करत असू तर घरकाम करणं दोघा दोघं बायकोंची जबाबदारी आहे पण नवरा जर बाहेर जाऊन काम करत असेल तर हे एका गृहिणीचं काम आहे की घराची स्वच्छता व घरातली कामं व्यवस्थितपणे पार पाडणं तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत कांद्याच्या चटणीची रेसिपी शेअर करणार आहे तर इथे सात आठ कांदे जे आहेत ते मी दोन दोन फोडी केलेले आहेत आता याला मी पाण्याने स्वच्छ धुणार आहे यामुळे कांदा कट करताना डोळ्यातून पाणी पण येत नाही आणि जो काळपटपणा जो असतो कांद्यावरती तो विषारी असतो तो धुऊन घेतला पाहिजे कांदे कट करण्यापूर्वी आता कांदे मी इथे कट करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही उभे पण चिरून घेऊ शकता तर कांदे उभे चिरून पण ती चटणी बनवू शकता तुम्ही पण मला असे बारीक फोडी करूनच कांद्याची चटणी आवडते एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिऱ्याची जी फोडणी घातली मोहरी जिरे तडतडले की मग त्यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे आणि खूप सिम्पल अशी ही रेसिपी आहे तुम्हाला हवं तर तुम्ही टोमॅटो पण ॲड करू शकता पण आमच्याकडे फक्त कांद्याची चटणीच खातात यामध्ये आम्ही काही दुसरं घालत नाही तर इथे सात आठ जे कांदे मी बारीक चिरले होते ते घातलेले आहेत आणि त्याला आता आपल्याला हाय फ्लेमवरतीच फ्राय करायचे मीडियम किंवा लो फ्लेमवर करायचा नाही गॅस कारण मग त्यामुळे कांदे भाजायला खूप वेळ लागेल आणि मग ही चटणी व्हायला पण वेळ लागेल तर तुम्ही हाय फ्लेमवरती ही चटणी जी आहे ती एकसारखी परतायची आहे म्हणजे ती लवकर पण होईल तर हे कांदे आपल्याला दिसायला एवढे मोठे दिसतात पण पत्ता गोबीची भाजी जेव्हा आपण करतो तशी ती कमी होते तिची क्वांटिटी तसंच कांद्याची पण क्वांटिटी कमी होते त्यामुळे भर कांदे भरपूर घ्यायचे आणि हाय फ्लेमवरतीच कांद्यांना एकसारखं आपल्याला परतायचं आहे तुम्हाला जर क्रिस्पी कांद्याची चटणी आवडत असेल तर तुम्ही ती एकदम कांदे पूर्ण लालसर होईपर्यंत फ्राय करायची आहे पण त्यामुळे कांद्याची चटणी जी आहे ती क्वांटिटीमध्ये खूपच कमी होते तर जर तुम्हाला भाजीसारखी कांद्याची चटणी बनवायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही चटणी भाजा तर एवढी तुम्ही कांद्याची चटणी भाजली तर मग त्यानंतर मग तुम्ही मसाले ॲड करा यामध्ये फक्त आपल्याला हळद आणि लाल तिखट चवीनुसार घालायचं आहे तुमच्या टेस्टनुसार तर इथे मी दोन चमचे लाल तिखट घातले हळद घातली आहे आणि परतायचे छान कारण आपण तेलामध्ये तिखट जे आहे ते फ्राय केलेलं नाही आहे म्हणून परत ह्या चटणीसोबत कांद्यांना फ्राय करायचं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार हळद तिखट घातल्यानंतर चटणीला परत एकदा छान परतायचं आहे कारण तिखटाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जावा यासाठी परत छान एकसारखं आपल्याला मिक्स करायची आहे ही चटणी आणि त्यानंतर मग आपल्याला कोथिंबीर घालायची आणि बस आपली ही जी कांद्याची चटणी आहे ती तयार झालेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण ॲड करू शकता पण मला अशीच चटणी आवडते म्हणून मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं नाही आहे जर क्वांटिटी खूपच कमी झाली असेल चटणीची तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालून ती भाजी सर्व करू शकता तर मस्त अशी उन्हाळ्यासाठी कांद्याची चटणी जी आहे ती तयार झालेली आहे मी आता वर आलेली आहे जेवण वगैरे झालं आणि म्हटलं आता थोडस आपण मैत्रिणीशी बोलूयात कांद्याची चटणीची रेसिपी शेअर केली खूप सोपी आणि इन्स्टंट अशी रेसिपी आहे पण मी शेअर केली दोन तीन वेळा करून झालेली आहे पण म्हटलं एकदा मैत्रिणींसोबत आपण शेअर करूयात कांदे पण स्वस्त आहेत आणि आता पावसाळा सुरू झाला की परत कांदे महाग होतील आमच्या विदर्भामध्ये ही जी रेसिपी आहे आवर्जून होते उन्हाळ्यामध्ये स्पेशली कारण कांद्याचं शेतात असले की ही चटणी उन्हाळ्यामध्ये आमरसासोबत करतातच त्यामुळे मग असं वाटलं की ज्या कोणी मैत्रिणींना ही रेसिपी माहिती नसेल त्यांच्यासोबत आपण शेअर करूया आणि ज्या कोणी माझ्या मैत्रिणी ही रेसिपी ट्राय करतात तुम्हाला काही यामध्ये मला चेंज सांगायचं असेल काही बदल सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता तर जो व्लॉग मी शेअर केला होता त्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी एक बुक रीड करते मला खूप कमेंट आला होता की कोणतं बुक रीड करते आमच्यासोबत शेअर कर तर मी जे बुक रीड करते ते आहे हे पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड म्हणजे तुमच्या अवचेतन मनाची शक्ती कशी ओळखायची हे सगळं या पुस्तकात लिहिलेलं आहे तर हे जे बुक आहे डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी लिहिलेलं आहे याचं मराठी व्हर्जन पण तुम्हाला ऑनलाईन इझिली मिळून जाईल तर मला छान वाटलं खरं तर हे ॲक्च्युली बुक माझ्या मुलांनी मागवलेलं होतं त्याचं वाचून झालं आणि ते इथेच जा आमच्या बेडरूममध्ये पडलेलं होतं मी सहज हातात घेतलं आणि वाचायला घेतलं तर मला छान वाटलं आणि इंटरेस्ट वाढत गेला म्हणून मी कंटिन्यू करते पण मी रोज एकच चॅप्टर रीड करते कारण सगळं बुक एकदाच रीड करायचं आणि काहीच समजणार नाही असं नको व्हायला म्हणून यामध्ये चॅप्टर वाईज दिलेला आहे त्यांनी त्यामुळे प्रत्येक चॅप्टर जो आहे तो वाचते उलगडण्याचा प्रयत्न करते त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करते तर खूप हेल्पफुल असं बुक वाटलं मला तुम्ही देखील नक्की मागून बघा तुम्हाला देखील फायदा होईल या बुकमध्ये तुमच्या अवचेतन मनाची शक्ती जी, जी आहे ती सगळी एक्सप्लेन केलेली आहे तर अवचेतन मन म्हणजे काय तर मन दोन प्रकारचे असतात एक पॉझिटिव्ह मन असतं एक निगेटिव्ह मन असतं तर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडची म्हणजे तुमच्या अवचेतन मनाची शक्ती कशी ओळखायची आणि ती शक्ती जर तुम्ही ओळखली तर तुम्ही कशा हव्या त्या गोष्टी मिळू शकता हे सगळं या पुस्तकामध्ये मध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे मला हे बुक खूप आवडलं आणि मी रोज वाचतेय आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करते हवं ते मिळू शकता म्हणजे नेमकं काय तर हवं ते मिळू शकता म्हणजे तुम्ही तुमचे नातेसंबंध सुधरू शकता घराघरात वाद असतात भावाभावांमध्ये वाद असतात सासू सुनेमध्ये वाद असतात जोडीदारांमध्ये पण मतभेद असतात तर ह्या सगळ्या गोष्टी पूर्ववत करून तुम्ही तुमचे नातेसंबंध कसे छान करू शकता तुमचं जीवन जे आहे ते आनंदमयी आणि उत्साहवर्धक कसं करू शकता हे सगळं या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे तर थोडं थोडं मी रीड करते आणि तेच तुमच्यासोबत शेअर केलं तुम्ही देखील हे पुस्तक नक्की ऑर्डर करा ऍक्च्युली मराठीमध्ये असतं तर मला जास्त आवडलं असतं कारण आपली मराठी भाषा जी आहे ती जास्त विस्तारपूर्वक वर्णन करते असं मला वाटतं तर ठीक आहे पण हे पुस्तक माझ्या मुलांनी ऑर्डर केलं तर इंग्लिशमध्ये आहे पण मला समजते आणि व्यवस्थित मय आत्मसात करण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही मराठीमध्ये व्हर्जन मागवा आणि नक्की हे बुक रीड करा तर चला आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय